अध्यात्म हाच सकारात्मकतेचा प्रभावी मार्ग आहे असं प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. अध्यात्म सकारात्मक ऊर्जेचं स्रोत असून या ऊर्जेचा उपयोग राष्ट्र उभारणी आणि कल्याणासाठी होईल असं प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं. यावेळी सहकार मंत्री देशमुख म्हणाले की रोजच्या धकाधकीच्या आणि संघर्षमय जीवनात मानवाला मनशांती लाभण्यासाठी अध्यात्म महत्त्वाचं आहे. संपूर्ण समाजाचा अध्यात्माकडे ओढा निर्माण झाला असून अध्यात्मामुळे आचरणात परिवर्तन घडून जीवनाला योग्य दिशा मिळते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभामंडपात गुरुवर्य हरिभक्त परायणकार वासुदेव महाराज चौरे यांच्या 83व्या आणि हरिभक्त परायणकार अनंत महाराज इंगळे यांच्या 82व्या आणि हरिभक्त परायणकार नारायण महाराज गंभरे यांच्या 65व्या अभिष्टचिंतनानिमित्त सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. तसंच श्री विठ्ठल दर्शनासाठी भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीमार्फत सोयीसुविधा पुरवल्या जातात. मात्र दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असल्यानं अधिकच्या सोयीसुविधा मंदिर समितीनं उपलब्ध करून द्याव्यात अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार प्रवीण दरेकर, कल्याण काळे, मंदिर समितीचे सदस्य सचिन आधटराव, शकुंतला नडगिरे, नगरसेवक विक्रम शिरसट, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. यावेळी महाराज मंडळी, भाविक तसंच मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.